नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते कोठारी किनवट या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी पूल संततधार पावसामुळे कधी पाण्याखाली तर कधी अतिवृष्टीमुळे वाहून जात आहे, त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होत असल्यानं खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची प्रत्यक्षपणे पाहणी केली. संबंधित गुत्तेदारास जनतेला वेठीस धरण्याचं काम करू नका, संतगतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामामध्ये गती वाढवून कामे लवकरात लवकर करून द्या अशा सूचना दिल्यात. या राष्ट्रीय महामार्गाचं काम 3 ते 4 महिन्यात पूर्ण होईल असं खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सांगितलंय. रस्त्याने मी स्वतः पाहणी करतो आहे, अनेक ठिकाणी फुलं वाहून गेलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि आज कार्यकारी अभियंता त्यांच्याबरोबर डेप्युटी इंजिनियर हटकर पण आहेत, त्यांनी शब्द दिलेला आहे की येत्या 3 महिन्याच्या आत हा पूर्ण रस्ता व्यवस्थित करून देऊ, पुलाची कामं करून देऊ म्हणून त्यांनी शब्द दिलेला आहे. त्यांच्या काही अडचणी होत्या, काही ठिकाणी वनविभागाने रस्ता रोखलेला होता कारण त्यांच्या काही परवानग्या मिळवायच्या होत्या. या संदर्भामध्ये माझं DFO शी बोलणंसुद्धा झालेलं आहे, या आठवड्यात मीटिंग होऊन तोसुद्धा जो काही अडचणी फॉरेस्ट विभागाच्या त्या मोकळ्या होतील, त्याचबरोबर महसूल विभागाकडनं काही परवानग्या त्यांना मुरमासाठी रॉयल्टीच्या संदर्भात होतं, माननीय जिल्हाधिकारी इटनकर साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे. तहसीलदार स्वतः जातीने माझ्याबरोबर आहेत आणि निश्चित या आठवड्यामध्ये रस्त्याची अडचण ही दूर केल्या जाईल आणि 3 महिन्यामध्ये कामं पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे, तर 3 महिन्यात ते कामं पूर्ण होतील. द वॉइस साठी गौतम कांबळे, नांदेड.